लाइव्ह शोध सत्य बातमीचा। भारत माता की जयच्या जयघोषामध्ये दुमदुमलाय तिरोडा शहर। स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅलीचं आयोजन, 100 फुटाचा तिरंगा बनवून संपूर्ण शहराचा केलाय भ्रमण। 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर परिषद तिरोडाचे मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। शहरातील पूर्व पार्षद गणमान्य नागरिक नगर परिषदेचे कर्मचारी नगर परिषद संचालित शाळेचे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांच्या सहकार्याने 100 फुटाचा तिरंगा डीजेच्या तालावर भारत माताच्या जयघोषामध्ये महात्मा गांधी चौक येथे गांधीजींना फुलांची माला अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली। तत्पूर्वी सकाळी 7 वाजता मुख्याधिकारी आणि नगर परिषद कार्यालयाच्या मैदानामध्ये झेंडावंदन करून 9 वाजताच्या सुमारास रॅलीला प्रारंभ केला। या रॅलीमध्ये डीजेच्या तालावर नगर परिषद कर्मचारी शालेय विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त डान्स आणि भारत माता की जय जवान जय किसानच्या जय घोषामध्ये संपूर्ण तिरोडा नगरी दुमदुमून गेली होती। सर्व दृश्य पाहण्यासाठी सोहीकडे लोकांनी गर्दी केली होती। प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये भारत मातेबद्दल आणि स्वतंत्र वीरांबद्दल स्वाभिमान आणि गर्व वाटत होते। या रॅलीचे आयोजन नगर परिषदेने केले होते। मुख्याधिकारी राहुल परिहार यांनी नियोजित केलेल्या या कार्यक्रमाला संपूर्ण नगर परिषद कर्मचारी यांनी यशस्वी करण्यासाठी आपापल्या परी मेहनत करून स्वातंत्र्य दिवस साजरा केला। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह करता प्रवीण शेंडे, गोंदिया। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।